हाय गाइस, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आशा करते की तुम्ही सर्व ठीक असणार। मी पण बिलकुल ठीक आहे। आणि ही आहे माझी ताई, माझी मोठी बहीण। आणि इथं हळद दळायची तयारी सुरू आहे। आमच्या इथं नवरीन किंवा नवरदेव दोघांना पण लागणारी हळद ही जात्यावरच दळली जाते। किंवा नवरींच्या आत्या, मावशी, मामी, काकू, मोठी आई असे सर्व मिळून हे हळद जात्यावर दळतात। तर इथं त्याचीच तयारी चालली होती। आमच्याकडे अशा पद्धतीने हळद दळली जाते। तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने हळद दळली जाते ही कमेंट करून नक्की सांगा। आता बस हळद दळणं स्टार्टच होणार आहे। त्याच्या आधीची प्रिपरेशन चालू होती। आणि बस हळद दळायला सुरुवात झाली। आणि इथं ते काहीतरी गाणे म्हणत होते, पण ते नीट ऐकू येत नव्हतं, त्यामुळे मी ऑडिओ ऑफ केलेला आहे। आणि समोर जे डान्स केलेला आहे त्याच्यावरचा पण ऑडिओ मी ऑफ केला आहे, कारण की ते बॉलिवूड म्युझिक होतं आणि बॉलिवूड म्युझिकमुळे त्याच्यावर कॉपीराईट क्लेम येत होतं। मी 2-3 वेळा व्हिडिओ अपलोड करून पाहिला, पण कॉपीराईट क्लेममुळे हा व्हिडिओ डिलीट करावा लागला। आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। हे एक न्यू चॅनल आहे, चॅनलला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे। तर नवरदेवाच्या आत्या, मावशी, काकू ज्या काही असतील त्या सर्व मिळून हळद दळत आहे। आणि हळद दळता दळता गाणे म्हणत आहे। आणि इथं खूप जास्त लाऊड होता, त्यामुळे मी ते ऑडिओ ऑफच केलेला आहे, कारण नीट ऐकू येत नव्हतं, बाकीचा गोंधळच जास्त होता, त्यामुळे ऑडिओ ऑफ केला। आणि ही डान्स करत आहे ही माझी आजी आहे। ही खूप छान डान्स करते आणि या वयात पण डान्स करणं खूप मस्त आणि कौतुकास्पद आहे, त्यामुळे मी तिचा रेकॉर्ड केला आहे। आणि जी डान्स करत आहे ती माझ्या बहिणीची भाशी आहे, ती पण खूप छान डान्स करते। आणि त्या उलट मी आहे की मला काहीच डान्स जमत नाही। मला डान्स करायला बोलावलं असून पण मला डान्स येत नव्हता, तरी पण आजी खूप जबरदस्ती करत होता, डान्स कर डान्स कर, मला येत नव्हता, तरी पण मी थोडा प्रयत्न केलेला आहे। आजी खूपच जास्त फोर्स करत होत्या, त्यामुळे तसं तर मला काही डान्स येत नाही, तुम्हाला पण समजलंच असणार, तरी पण आजीने फोर्स केला, त्यामुळे मी थोडासा डान्स करूनच घेतला। माझ्या बहिणीचा डान्स सुरू आहे, त्यामुळे ते पण मी लाईफ टाईम मेमरी सेव्ह करत आहे तिच्यासाठी। तसं आम्हा कोणाच बहिणीला जास्त डान्स करता येत नाही। आणि ह्या ज्या ऑरेंज लुगड्यावाल्या आहेत त्या माझ्या मोठ्या आई आहेत, त्या पण खूप छान डान्स करतात, त्यांचं पण मला खूप छान वाटलं आणि म्हणून मी त्यांचं पण रेकॉर्ड केलं। गावात खूप साऱ्या वहिन्या, मावशी, मोठी आई सर्वच एकत्र जमले होते, त्यामुळे लग्न म्हटलं की खूपच मजा असते, ती आमची चाललेली होती। फक्त लाईट गेला आणि लाईट गेली आणि पाऊस आला, त्यामुळे थोडी मजा कमी झाली, पण आम्ही तरी पण खूप जास्त मजा केली। आणि लग्नाचे जे काही दिवस होते त्यात ते बिलकुलच आम्ही झोपलेला नाही आहोत। जी डान्स करत आहे मुलगी ती माझ्या बहिणीची भाशी आहे, तिला पण खूपच जास्त छान डान्स येतो, ती स्पेशली डान्स करायला आली होती। आणि हे आहेत आमचे नवरदेव बुवा। आणि इथं आमची प्री हल्दी फोटोशूट चाललेला आहे। आमच्या याच्यात काही प्रोग्राम सुरू करायच्या आधी मुद्रावंदना घेतली जाते। तर इथं ते दादा देवाजवळ अगरबत्ती, मेणबत्ती लावत आहे आणि पूजन करत आहे देवाचं। मुद्रावंदना झाल्यानंतर दादाला तेल चढणार,
आणि हळदी लागणार. लाईट गेल्यामुळे तुम्हाला अंधार अंधार दिसत असणार. तुम्ही ते माझ्यासाठी ऍडजस्ट करणारच आहे मला माहिती आहे, आणि त्याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सॉरी म्हणत आहे. आणि ही आहे माझ्या भावाच्या लग्नाची हळद. इथं 5 लेडीज मिळून नवरदेवाला तेल चढवतात, तेच चालू आहे इथं. त्याच्यानंतर हळद लागत असते. बाहेर पाऊस सुरू होता आणि आतमध्ये दादाला हळद लागत होती. छान थंड वातावरण झालं होतं. आणि इथं तेल चढवताना पण गाणे म्हणत म्हणत तेल चढवत आहेत, पण तिथे एवढा जास्त गोंधळ होता ना की काहीच ऐकू येत नव्हतं, त्यामुळे मी ऑडिओ ऑफच करून टाकलेला आहे. मेरे सोनिया सोनिया वे माही मेरा किथे नहीं ओ दिल लगना. आणि नवरदेवाला तेल चढवून झाल्यावर सर्वात पहिले नवरदेवाच्या आईने त्याला हळद लावली. ते जिथं काकू हळद लावत आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व त्याला हळद लावायला लागलो आणि हळद खेळायला लागलो. त्याच्यानंतर मी जास्त काही रेकॉर्ड नाही करू शकली, कारण की मोबाईल पण न्यू होता आणि अंधार पण होता, आणि हळदीत मोबाईल खराब नाही झाला पाहिजे असा माझा हेतू होता, त्यामुळे मी मग मोबाईल ठेवूनच दिला. तरी भरपूर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि घरचं लग्न म्हटल्यावर ना काही काही रेकॉर्ड पण करता येत नाही. तरी मी भरपूर प्रयत्न केला आहे प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड करायचा. आणि आता पुढे जो बोलणार आहे तो आपल्या यूट्यूब फॅमिलीचा एक मेंबर आहे आणि माझा भाऊ पण आहे, पण मी त्याला ओळखत नव्हती, आता ओळखत आहे. सतीश, हाय. अजून माझा मित्र शुभम इंगळे. आणि आपली युट्यूब फॅमिली. सबस्क्राइब करा, शेअर करा, कॉपी करा.